तर मागच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी दोन गोष्टी पाहिल्या होत्या. टाइप्स ऑफ इंटरफेरन्स आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. वन वॉज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स अँड अनदर इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होत असताना लाईट वेव्ज सेम फेजमध्ये अराईव्ह होतात, तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होत असताना दे अराईव्ह इन अपोजिट फेज. सेम फेजमध्ये अराईव्ह झाल्यामुळं त्या ठिकाणी एनहान्समेंट ऑफ डिस्प्लेसमेंट होते, म्हणून ब्राईट बँड असतो. तर अपोजिट फेजमध्ये आल्यामुळं त्या ठिकाणी कॅन्सलेशन ऑफ डिस्प्लेसमेंट होतं, म्हणून त्या ठिकाणी एक्झिस्टन्स ऑफ डार्क बँड असेल. आता लक्षात घ्या, सेम फेज येण्यासाठी दोन सोर्सच्या पहिल्या वेव्हच्या पहिल्या क्रेस्टमध्ये दुसऱ्याचा पहिला मिक्स व्हावा, किंवा दुसऱ्या वेव्हचा दुसरा क्रेस्ट मिक्स व्हावा. क्रेस्टमध्ये क्रेस्टच झाला पाहिजे, किंवा ट्रफमध्ये ट्रफच झाला पाहिजे, किंवा तिसरा क्रेस्ट पहिल्या क्रेस्टमध्ये मिक्स व्हावा, मे बी पॉसिबल. म्हणून त्या ठिकाणी आपण म्हणलं की त्या दोन सोर्सपासून जो काही अंतर आहे, ज्या अंतरावर ते मिक्स होतात, तिथला जो काही पाथ डिफरन्स आहे, तो जर पाथ डिफरन्स एन लॅमडा इतका असेल, तर ज्यावेळेस यांची किंमत 0, 1, 2, 3, 4 अशी असेल, आणि त्या ठिकाणी कंपल्सरी फॉर्मेशन ऑफ कोण असेल, ब्राईट बँड असेल. यांची किंमत 0 असताना तो पॉइंट या दोन्ही सोर्सपासून इक्विडिस्टंट असेल, म्हणून तो त्या ठिकाणी त्या दोन सोर्सच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल. म्हणजे ज्याचा अर्थ स्क्रीनवरचा मधला पॉइंट असेल, म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी सेंट्रल ब्राईट बँड असं म्हणतो. यांची किंमत 1 असताना पहिला ब्राईट बँड, म्हणजे सेंटरच्या नंतरचा पहिला ब्राईट बँड. यांची किंमत 2 असताना सेंटरच्या नंतरचा दुसरा ब्राईट बँड. अशा पद्धतीने यांची जी नंबर असेल, त्या नंबरचा तो त्या ठिकाणी काय असेल, ब्राईट बँड असेल. सिमिलरली डार्क बँड तयार होण्यासाठी दोन्ही वेव अपोजिट फेज मध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे पहिल्या वेव्हच्या क्रेस्टमध्ये दुसऱ्याची ट्रफ गेली पाहिजे, किंवा पहिल्या वेव्हच्या क्रेस्टमध्ये पहिल्याची ट्रफ जाऊ, दुसऱ्याची जाऊ, तिसऱ्याची जाऊ. मात्र क्रेस्टमध्ये जर ट्रफ मिक्स झाली तर ऑटोमॅटिकली काय देणार आहे, तो डार्क बँड देणार आहे. पहिल्या वेव्ह क्रेस्टमध्ये पहिल्याची ट्रफ गेली तर अर्ध्या लांबड्याचा फरक असेल, पहिल्या वेव्हमध्ये दुसऱ्याची गेली तर 1.5 लांबड्याचा फरक असेल, पहिल्यामध्ये तिसऱ्याची गेली तर 2.5 लांबड्याचा असेल. म्हणजे याचा अर्थ ज्या ज्या वेळेस तुमचा पाथ डिफरन्स ऑड नंबर मल्टीप्लाइड बाय लॅमडा बाय 2 एवढा असतो, त्या त्यावेळेस त्या ठिकाणी कंपल्सरी फॉर्मेशन ऑफ डार्क बँड असेल. आता हा ऑड नंबर तुम्ही लिहिणार कसा, तर इट इज रिटन बाय 2n-1 इंटू लॅमडा बाय 2. यांची किंमत काय इथं 1, 2, 3, 4, म्हणून यांची किंमत 1 असताना पहिला डार्क बँड, यांची किंमत 2 असताना दुसरा डार्क बँड, आणि यांची किंमत जर n टाकली तर n नंबरचा तो डार्क बँड तयार होईल. इथपर्यंतचा पार्ट आपण त्या ठिकाणी काल लिहिला होता. एक पॉइंट आपला त्या ठिकाणी शेवटचा तिथला लिहायचा शिल्लक राहिला होता, तो काय होता पहिल्यांदा समजून घ्या. ज्या ज्या वेळेस लॅमडाचा पाथ डिफरन्स असतो, त्या त्यावेळेस फेज डिफरन्स कितीचा असेल, 2π असेल. म्हणजे याचा अर्थ लॅमडाला जर रिप्लेसमेंट तुम्ही केलं, कुणी केलं, 2π जर केलं, तर पाथ डिफरन्सच्या ऐवजी कुठला शब्द लिहिता येईल तुम्हाला, फेज डिफरन्स. म्हणून आपण ब्राईट बँड मध्ये लिहिलं होतं पाथ डिफरन्स इज इक्वल टू एन लॅमडा. खाली शेवटचा पॉइंट तुम्हाला काय लिहावा लागेल, फेज डिफरन्स इज इक्वल टू एन इंटू 2π. तर इकडच्या बाजूला तुम्हाला काय लिहावं लागेल, फेज डिफरन्स इज इक्वल टू काय असेल, 2n-1 इंटू लॅमडा बाय 2 आहे. लॅमडाच्या ठिकाणी 2π जर ठरवलं तर 2π/2, म्हणजे 2 कॅन्सल होईल, म्हणजेच काय राहील इथं, पाय राहील. म्हणून हे एक लिहून घ्या पॉइंट शेवटचा तिथं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स खाली लिहा फेज डिफरन्स इज इक्वल टू एन इंटू 2π. तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये लिहून घ्या फेज डिफरन्स इज इक्वल टू 2n-1 इंटू π. आता युजली
कुणाकडे लग्न जर असेल तर लग्नाच्या वेळेस घराला लाइटिंग करतात. नाही नाही, घराला केलेली लाइटिंग कधी पळणारी असते, जसे बल्ब लाइटिंग पळताना दिसते. त्या बल्बाला पळवता का तुम्ही? नाही. तर एका लाईनमध्ये बल्ब असतात सगळे. हा बल्ब पेटलेला असतो तर हा ऑफ असतो, त्याच्या बाजूचा परत पेटलेला असतो. हा जो चालू बल्ब आहे तो बंद झाला, हा पेटलेला जो बल्ब बंद जो आहे तो जर चालू झाला तर हा बल्ब इकडं सरकल्यासारखा वाटतो. म्हणजे याचा अर्थ एका लाईनमध्ये नंबर ऑफ बल्ब असतील आणि अल्टरनेट बल्ब त्या ठिकाणी ब्राईट आणि डार्क जर असेल आणि त्या बल्बांचा ब्राईटनेस आणि डार्कनेस जर बदलत असेल तर ते बल्ब त्या ठिकाणी पळताना दिसतात. तुमचा इंटरफिअरन्स पॅटर्न स्क्रीनवर दिसतो म्हणजे काय दिसतं एक्झॅक्टली? तर स्क्रीनच्या सेंटरला ब्राईट बँड दिसतो, त्याच्यानंतर डार्क बँड दिसतात, परत ब्राईट बँड दिसतात, परत डार्क बँड दिसतात, असं दिसायला चालू होतं. ब्राईट बँड म्हणजे काय? तिथं लाईट असणे. डार्क बँड म्हणजे काय? तिथं लाईट गायब होणे. आता डोक्यामध्ये एक प्रश्न आपल्या लगेच इमिजिएटली येत असेल, अरे डार्क बँडला लाईट नाही आहे, गायब कुठं झाली? कारण लाईट एक प्रकारची एनर्जी आहे, इट कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. मग गेली कुठं ती? तर ब्राईट बँडमध्ये जो ब्राईटनेस असायला पाहिजे त्याच्या ब्राईटनेसपेक्षा तो जास्त असतो. म्हणजे याचा अर्थ तुमच्या इंटरफिअरन्स पॅटर्नमध्ये काय घडत असावं? लाईट एनर्जी इज अ कॉन्झर्व्ड एनर्जी. तिथं काय होते? कॉन्झर्व होते. एनर्जीचा कॉन्झर्वेशनचा नियम काही तुटत नाही, बट इट इज रिडिस्ट्रीब्युटेड. म्हणजे ब्राईटनेसच्या बँडमध्ये तिथं एनर्जी जास्त येते. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे काय हो सर, एक्झॅक्टली येते म्हणजे काय होतं? आता त्याच्या मागचं एक लॉजिक लक्षात घ्या. म्हणजे काय एक्झॅक्टली? कुठलीही वेव जर असेल तर त्या वेवला वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. फ्रिक्वेन्सी आहे, वेवलेंथ आहे, वेलॉसिटी आहे, ॲज वेल ॲज ॲम्प्लिट्यूड आहे. ॲम्प्लिट्यूड हा जो काही पॅरामीटर आहे तो त्या ठिकाणी तुमच्या वेवच्या इंटेन्सिटीला इंडिकेट करणारी क्वांटिटी असते. इंटेन्सिटी म्हणजे काय? प्रखरता. त्याचा आवाज किती इंटेन्स होता म्हणजे आवाज जास्त होता. लाईटची इंटेन्सिटी किती जास्त आहे म्हणजे लाईटची प्रखरता जास्त आहे. आणि लाईट एकदम डिम जर असेल तर आपण म्हणतो इंटेन्सिटी एकदम कमी आहे त्याची. म्हणजे याचा अर्थ ही शब्दरचना आपण नॉर्मल लाईफमध्ये वापरतो इंटेन्सिटी हा शब्द. मग ही जी काही लाईटची इंटेन्सिटी असेल ती इंटेन्सिटी जर आपण सहज विचार केला तर कुणावर आधारित असेल? तर इट बेस्ड ऑन ॲम्प्लिट्यूड. कशी? इट इज अ बेस्ड ऑन स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. म्हणजे जर त्या ठिकाणी तुमच्या लाईटची ॲम्प्लिट्यूड जर 5 असेल तर तुमची इंटेन्सिटी त्या ठिकाणी कितीची असेल? 25 असेल. हे पहिलं लॉजिक. आता इमॅजिन करा, समजा मी समोर स्क्रीन ठेवली असती आणि इथं एक बल्ब लावला असता आणि या बल्बमुळं पूर्ण स्क्रीनवर प्रकाश पडला असता. या बल्बमुळं का बरं प्रकाश पडू लागलाय बाळांनो तिथं? कारण त्या ठिकाणी काय घडू लागले? त्या बल्बमधून प्रकाश बाहेर निघतोय किंवा लाईट वेव्ज बाहेर निघतात आणि त्या लाईट वेव्ज तिथं पडतात म्हणून बल्ब तिथं प्रकाश पडतो. आता ह्या वेव्ज जर जात असतील तर त्या वेव्जची ॲम्प्लिट्यूड कितीची आहे? 5. म्हणून त्या स्क्रीनवर प्रत्येक ठिकाणी कितीची असेल? 25 असेल. इंटेन्सिटी कितीची असेल? 25 असेल. आता जर आपण इथं इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये विचार केला, जिथं दोन्ही क्रेस्ट जातात, याची ॲम्प्लिट्यूड 5, याची ॲम्प्लिट्यूड 5, हे दोघं काय म्हणणार? हा म्हणणार पहिल्यांदा मीडियमला तू 5 वर चल, हा म्हणणार तूही 5 वर चल. पार्टिकल किती वर जाईल? 10 जाईल. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडची एनहान्समेंट झाली. मग ॲम्प्लिट्यूड कितीची झाली? 10.
तर डायरेक्टली इंटेन्सिटी कितीची होते? 100 ची होते. कुठं? त्या ठिकाणी. आता जिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स होतो तिथं एकाची क्रेस्ट येते तर दुसऱ्याची ट्रफ येते. ह्या क्रेस्टवाला त्याला काय म्हणतो? तू 5 न वर चल. ट्रफवाला म्हणतो नाही, तू 5 न खाली चल. मीडियमचा पार्टिकल हलेल का? नाही. रिझल्टंट अँप्लिट्यूड किती असेल? 0. म्हणजे अर्थ त्या ठिकाणी अँप्लिट्यूड जर तिथली 0 असेल तर ती होते. म्हणजे याचा अर्थ ज्या रिजन मधली निघून जाते ऍड झाल्यामुळे तिथं इंटेन्सिटी कशी होते? एकदम वाढते. आणि कुठली कमी होते? म्हणजे याचा अर्थ डार्क बँडच्या रिजनची अँप्लिट्यूड कुणामध्ये निघून जाते? ब्राईट बँड मध्ये. म्हणून तिथली इंटेन्सिटी वाढते. म्हणून ती एनर्जी काय होऊ लागली? तुमची रिडिस्ट्रीब्यूट होते. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय म्हणता येईल? इथं इंटरफिअरन्स पॅटर्न मध्ये एनर्जी तर कॉन्झर्व होतेच, बट इट इज ऑलवेज व्हॉट? रिडिस्ट्रीब्युटेड. मॅक्सिमम ऍट ब्राईट बँड अँड मिनिमम ऍट डार्क बँड. म्हणून हे एक वाक्य नोटमध्ये टाका, खाली नोटमध्ये घ्या हे वाक्य. ड्युरिंग इंटरफिअरन्स ऑफ लाईट, ड्युरिंग इंटरफिअरन्स ऑफ लाईट, द लाईट एनर्जी इज कॉन्झर्व्ड, इज कॉन्झर्व्ड, बट रिडिस्ट्रीब्युटेड. Maximum in a bright band and minimum in dark band. आता या टॉपिक मध्ये तुम्हाला काय करायचं? इंटरफिअरन्स शिकायचं. इंटरफिअरन्स शिकायचं म्हणजे काय शिकायचं? की जे स्क्रीनवर तयार झालेले ब्राईट डार्क बँड कसे आहेत, त्यांची जाडी काय आहे, कोण कुठं आहे, कसा आहे, वगैरे वगैरे जाऊन बघावं लागेल, मोजावं लागेल. कितीचा आहे? फार एवढा मोठा ब्राईट बँड आहे, डार्क बँड एवढंच आहे. असं काय होतं, काय होतं, एक्झॅक्टली काय होतं माहीत नाही ना. ते शिकायचं आहे ना तुम्हाला. मी ते शिकण्यासाठी जर तुम्हाला घेऊन आलो आणि त्या स्क्रीनकडे बघितलं तुम्ही आणि त्या स्क्रीनवर तुम्हाला इंटरफिअरन्स पॅटर्न दिसला, कसा दिसला? पळताना दिसला. हेच पळलेले एका मागे एक, एका मागे एक ब्राईट पळलेला, त्याच्यामागे डार्क पळलेला, परत ब्राईट पळलेला. का बरं? कारण लाईट जशी पळते तसे बँड्स देखील पळतात. म्हणजे पूर्वी ज्या जागेवर ब्राईट बँड होता त्याच्या शेजारच्या ठिकाणी डार्क बँड होता. काही क्षणानंतर असं घडलं की ब्राईटच्या ठिकाणी डार्क झालं आणि डार्कच्या ठिकाणी ब्राईट झालं तर बँड सरकल्यासारखा वाटतो. म्हणजे याचा अर्थ रनिंग इंटरफिअरन्स पॅटर्न आहे. आता त्याला जर तुम्ही शिकायला जर गेला तर तुम्हालाही त्याच्यावर पळावं लागेल. चालेल का? नाही. म्हणून इंटरफिअरन्स बँड कसा पाहिजे? परफेक्टली स्टेडी पाहिजे. इट मस्ट बी स्टेडी. नुसताच स्टेडी असून चालेल का? नो. इट मस्ट बी क्लिअर ऑल्सो. तुम्ही म्हणाली तर मोस्टली ब्राईट बँड दिसलेला आहे इकडं. काय किंवा इकडं ब्राईट संपला का रे? शेजारच्याला विचारलं का डार्क झालं इथून काय झालं? म्हणजे याचा अर्थ तुम्हालाच क्लिअर नाही आहे कुठं ब्राईट संपतोय, कुठं डार्क चालू होतोय, काय होऊ लागले. अशा पद्धतीचा जर इंटरफिअरन्स पॅटर्न असेल तर त्याला अनक्लिअर इंटरफिअरन्स पॅटर्न म्हणतात किंवा इट इज आउट ऑफ फोकस म्हणतात. आउट ऑफ फोकस म्हणजे काय? एखादं पिक्चर क्लिअर न दिसणं. आपल्याला जर दूरचा चष्मा असेल तर चष्मा न घालता बघणं
कोणतरी येऊ लागलं, कोण येऊ लागलं की माहीत नाही, काहीतरी आहे येऊ लागलं, कोण आहे बाबा ते, का ट्रक वाटू लागले मला आल्यासारखे, का दोन मोटरसायकल दिसलो आलेत, का दोन काय मोटरसायकल कस काय, दोन लाईटी येतो, मी एक काम करतो त्याच्यामध्ये उभा राहतो, दोन्ही इकडून जातील. आणि होती काय हे असा इंटरफिअरन्स पॅटर्न दिसणं चालेलं का तुम्हाला? नाही. लगेच कळायला पाहिजे, अरे ते ट्रक इज कमिंग सर बाजूला, राईट. म्हणून एक लक्षात घ्या, लाईटमध्ये तुम्हाला जो इंटरफिअरन्स पॅटर्न दिसला पाहिजे तो परफेक्टली कसा असावा, इट मस्ट बी क्लिअर अँड स्टेडी, ह्या दोन प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग या दोन प्रॉपर्टीजच्या इंटरफिअरन्स पॅटर्नमध्ये जर तुम्हाला ऑप्टेन करायच्या असतील किंवा जर का तुम्हाला त्या ठिकाणी त्या मिळवायच्या जर असतील तर तुम्हाला काय काय करावं लागेल, काय काय कंडिशन्स तुम्हाला ओबे कराव्या लागतात, अशा वेगवेगळ्या कंडिशन्स कुठकुठल्या आहेत आणि त्या जर नाही केल्या तर काय काय होऊ शकतं, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणून पुढचं वाक्य, द इंटरफिअरन्स पॅटर्न ऑन द स्क्रीन, द इंटरफिअरन्स पॅटर्न ऑप्टेन्ड, द इंटरफिअरन्स पॅटर्न ऑप्टेन्ड ऑन द स्क्रीन मस्ट बी स्टेडी अँड क्लिअर, स्टेडी अँड क्लिअर इन अ नेचर, स्टेडी अँड क्लिअर इन अ नेचर. फॉर दिस कॉमा फॉर दिस फॉलोइंग आर दी different conditions, following are the different conditions. लक्ष द्या, कंडिशन पुस्तकामध्ये खूप छोट्या छोट्या एक एक वाक्यात दोन दोन वाक्यात सगळं लिहिलेलं आहे त्यांनी, आपल्याला लिटरली त्याच्याबद्दल एक एक पॅरेग्राफ दीड दीड पॅरेग्राफ लिहायचे आहेत. कारण हे जर तुम्हाला समजत असेल, याच्या मागचं लॉजिक जर कळत असेल, पुढं काहीही राहत नाही, फक्त इक्वेशन ओरिएंटेशन राहतं. हा थिअरीच्या अंडरस्टँडिंगमधला सगळ्यात शेवटचा पोर्शन आहे आणि हा पोर्शन थिअरीचा कळाला की मग डेरिवेशन समजायला चालू होतात आणि एकदा डेरिवेशन समजले मग प्रॉब्लेम ॲटोमॅटिकली जमायला चालू होतात. तर या कंडिशन्स काळजीपूर्वक समजून घेऊत आपण, प्रत्येक कंडिशन म्हणजे काय, ती कंडिशन जर मीट नाही झाली किंवा जर आपण पूर्ण नाही केली तर काय काय होऊ शकतं तिथं, आणि तसं जर घडलं तर त्या इंटरफिअरन्स पॅटर्नचे काय हाल होतील हे देखील आपल्याला कळायला पाहिजेत. आपल्याला इंटरफिअरन्स पॅटर्न कसा पाहिजे आपण ठरवले, इट मस्ट बी स्टेडी अँड क्लिअर, या दोन गोष्टी प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये परफेक्टली पाहिजेत. डार्क बँड डार्कच असला पाहिजे, ब्राईट बँड ब्राईटच असला पाहिजे, तरच त्या ठिकाणी त्याच्यामधली लाईन क्लिअर होऊन जाईल ना. इथून डार्क चालू होईल आणि इथून ब्राईट चालू होईल म्हणता येईल आपल्याला. जर तेच क्लिअर नसतील, ब्राईट बँडच नीट ब्राईट नाही, डार्कवाला नीट डार्क नाही, मग काय होईल, कुठं संपला की कुठं चालू झाला की अनक्लिअर होतं लगेच. म्हणून ह्या गोष्टी पाहत असताना पहिली कंडिशन आपलं पाहिजे, द पहिली कंडिशन आहे द टू सोर्सेस मस्ट बी कोहेरंट इन अ नेचर. दोन्ही जे लाईटचे सोर्स वापरताय, ज्या दोन सोर्सपासून लाईट वेव्ज तुमच्या येऊ लागलेल्या आहेत, त्या लाईट वेव्ज त्या ठिकाणी आल्यानंतर जे काही इंटरफिअरन्स पॅटर्न तयार करतील
तर ते जे दोन सोर्स आहेत, लाईट पाठवणारे जे दोन सोर्स आहेत, ते कसे पाहिजेत? ते कोहेरंट पाहिजेत. ही ती पहिली कंडिशन आहे. आता या कंडिशन मध्ये आपण पहिल्यांदा विचार करू की कोहेरंट सोर्सेस म्हणायचं तरी कोण आला, पहिली गोष्ट. आणि एखादे दिलेले दोन सोर्स कोहेरंट नाहीत म्हणजे काय? एक्झॅक्टली कोहेरंट काय आहेत हे जर कळालं आपल्याला, तर काय नाहीये तेही कळेल. पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला समजून घ्यावं लागेल की कोहेरंट सोर्सेस म्हणायचं कोणाला. तर लक्ष द्या, द टू कोहेरंट सोर्सेस आर, किंवा द टू सोर्सेस आर सेड टू बी कोहेरंट व्हेन, केव्हा म्हटलं जातं? व्हेन दे एमिट द लाईट वेव्स, दे एमिट विथ लाईट वेव्स विथ अ झिरो फेज डिफरन्स ऑर कॉन्स्टंट फेज डिफरन्स. जर त्या सोर्स मधून बाहेर पडणारी लाईट झिरो फेज डिफरन्सची असेल, किंवा त्या दोन सोर्स मधून बाहेर पडणारी लाईट कॉन्स्टंट फेज डिफरन्सची असेल, तर त्या दोन सोर्सेसला आपण कोहेरंट म्हणतो. म्हणजे काय ते शिकून घेऊत आता. पहिल्यांदा आपण, माझ्याकडे या ठिकाणी एक सोर्स आहे आणि इथे एक सोर्स आहे. मी कुठेतरी बघू लागले, बघता मी पाहिलं दोन सोर्सकडे, काय दिसलं? पहिल्या सोर्समधून क्रेस्ट बाहेर येऊ लागली, दुसऱ्या सोर्समधून क्रेस्ट बाहेर येऊ लागली. वा, दोघं सेम फेजमध्ये आहेत, म्हणून त्याच्यातला फेज डिफरन्स किती असेल? झिरो. आता लॉजिक आलं लक्षात, झिरो फेज डिफरन्स म्हणजे काय? आता ह्याच्यातूनही क्रेस्ट आहे, ह्याच्यातूनही क्रेस्ट आहे, दोघांच्या क्रेस्ट बाहेर पडू लागलेत. म्हणून ह्या क्षणाला त्यांच्या मधला फेज डिफरन्स काय? झिरो आहे. परत मी इकडे तिकडे फिरून आलं, परत आलं, बघितलं, आता वरच्यातून ट्रफ बाहेर पडते, खालच्यातूनही ट्रफच बाहेर पडते. तुम्ही केव्हाही त्यांच्याकडे बघा, वरच्याची जी अवस्था होती तीच खालच्याची अवस्था होती. असं जर नेहमी असेल तर ते दोन सोर्सेस आपण काय म्हणणार? दे आर इन सेम फेज ऑर दे हॅव झिरो फेज डिफरन्स ऑर दे आर कोहेरंट सोर्सेस. म्हणून मग त्याला तुम्ही काय नाव ठेवणार? कोहेरंट म्हणणार. पण कोहेरंटची कंडिशन काय? एक तर झिरो फेज डिफरन्स पाहिजे किंवा कॉन्स्टंट फेज डिफरन्स पाहिजे. अरे म्हणजे काय? आता इमॅजिन केलं, दोन सोर्सेस आहेत, पाहिलं ह्याच्यातून क्रेस्ट आहे, याच्यातून क्रेस्ट आहे, सेम फेज मध्ये आहे तो. थोड्या वेळानं बघितलं ह्याच्यातून परत क्रेस्ट आहे, मात्र ह्याच्यातून ट्रफ आहे. काय हे तर अपोजिट झाले. आता लगेच थोड्या वेळानं पाहिलं, आता याच्यातून क्रेस्ट आहे, त्याच्यातून ट्रफ चालू झाली, हे काहीतरी परत विचित्र झालं. परत थोड्या वेळानं पाहिलं, आता याच्यातूनही ट्रफ आहे, त्याच्यातूनही ट्रफ आहे. काय चाललंय? काय चाललंय? दोन सोर्स नौटंकी चालू आहे. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे याचा अर्थ जेव्हा बघल तेव्हा नवं काहीतरी चालू आहे दोघांमध्ये. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मधला फेज सारखा आहे का कंटिन्युअसली बदलतोय? काय होऊ लागलंय? कंटिन्युअसली बदलतोय. जर कंटिन्युअसली बदलत असेल तर त्याला झिरो फेज डिफरन्स म्हणता येईल का? नाही. कॉन्स्टंट देखील म्हणता येईल का? नाही. याला कंटिन्युअसली चेंजिंग फेज डिफरन्स म्हणता येईल. हे नॉन कोहरंट झाले, सगळंच काढलं बाजूला, परत दोन सोर्स ठेवले. आता मी परत पाहतोय, याच्यातून क्रेस्ट आहे, याच्यातून ट्रफ आहे. काय कळालं? दे आर इन अपोजिट फेज. यस ऑर नो? थोड्या वेळानं मी परत त्यांच्याकडे पाहिलं, आता याच्यातून क्रेस्ट आहे तर याच्यातून ट्रफ आहे. परत दे आर इन अपोजिट फेज. परत थोड्या वेळानं पाहिलं, आता याच्यातून क्रेस्ट आहे, याच्यातून ट्रफ आहे. दे आर इन परत अपोजिट इन फेज. म्हणजे जेव्हाही त्यांच्याकडे पहा, जेव्हाही त्यांच्याकडे पहा, एकातून क्रेस्ट निघत असेल तर दुसऱ्यातून ट्रफ निघते, दुसऱ्यातून येत असेल तर पहिल्यातून ट्रफ निघते. म्हणजे याचा अर्थ दोन्ही सोर्सेस एकमेकाच्या अपोजिट फेज मध्ये आहेत.
म्हणजे कंटिन्युअसली त्यांच्यातला फेज डिफरन्स कितीचा आहे, 180 चा आहे. 180 चा फेज डिफरन्स बदलतोय का? नाही. तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणून अशा सोर्सेसला देखील कोहेरंट सोर्सेस म्हणतात. म्हणून कोहेरंट सोर्सेस कुणाला म्हणायचं? ज्यांच्या मधला फेज डिफरन्स झिरो, म्हणजे क्रेस्ट क्रेस्ट, ट्रफ ट्रफ ट्रफ, ट्रफ ट्रफ, इकडे ट्रफ इथेही ट्रफ, असं जर असेल तर झिरो फेज डिफरन्स आणि कोहेरंट इन नेचर. अजून कोहेरंट कुणाला म्हणायचं? ट्रफ, इकडे ट्रफ इकडे क्रेस्ट, आता इकडे क्रेस्ट इकडे ट्रफ, म्हणजे याचा अर्थ हे कसे आहेत? हे देखील कोहेरंट आहेत, बट दे आर इन अपोजिट फेज आणि 180 डिग्रीचा फेज डिफरन्स कंटिन्युअसली आहे, म्हणजेच हे देखील कसे आहेत? कोहेरंटच आहेत. मात्र क्रेस्ट ट्रफ थोडा ना, क्रेस्ट क्रेस्ट थोडा ना, ट्रफ क्रेस्ट परत थोडा ना, ट्रफ ट्रफ, अरे हे काय चाललंय? म्हणजे याचा अर्थ यांच्यातला फेज काय होतोय? कंटिन्युअसली चेंज होतोय. कंटिन्युअसली जर चेंज होत असेल तर त्यांना म्हणता येईल का कोहेरंट? नाही. म्हणून आता आपल्याला एक गोष्ट कळली, कुणाला कोहेरंट म्हणायचं आणि कुणाला कोहेरंट म्हणायचं नाही. कोहेरंट त्यांना म्हणा, एक तर त्यांच्यामधला फेज डिफरन्स शून्य पाहिजे किंवा कॉन्स्टंट पाहिजे. ज्या ज्या वेळेस फेज डिफरन्स शून्य असेल त्याचा अर्थ काय होईल, त्याचा देखील आपण लक्ष देऊ. इकडं एक कालची डायग्राम काढली, हा S1 आहे, हा S2 आहे, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर इथं ओला आलेला आहे. याचा S1 पासून ओचा अंतर आणि S2 पासून ओचा अंतर कसा आहे? सेम. आता मी जर म्हणलं यानं क्रेस्ट बाहेर पाठवली, यानंही क्रेस्ट बाहेर पाठवली, हे दोघी क्रेस्ट एकाच वेळेस इथे येतील, कारण अंतर कसं आहे? सारखं आहे. दोन्ही क्रेस्ट एकदाच इथं आल्यामुळे इथं काय होईल? ब्राईट बँड तयार होईल. म्हणजेच काय असेल? सेंट्रल ब्राईट बँड असेल. आता कळालं? आता यानं थोड्या वेळानंतर ट्रफ पाठवली, यानंही ट्रफ पाठवली, दोघांच्या ट्रफच येतील इथं. दोघांच्या ट्रफ मिक्स झाल्यामुळे परत काय असेल? सेंट्रल ब्राईट बँडच असेल. थोडं परत याची क्रेस्ट निघाली, याची क्रेस्ट निघाली, आता काय झालं? दोघांच्या क्रेस्ट आल्या परत इथं, म्हणजेच तिथं कोण आहे? सेंट्रल ब्राईट बँड. का बर? यांच्यातला फेज डिफरन्स झिरो आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस दोन सोर्सेस मधला फेज डिफरन्स शून्य असतो त्या त्यावेळेस स्क्रीनच्या सेंटरला कुणाचा एक्झिस्टन्स होतो? सेंट्रल ब्राईट बँडचा एक्झिस्टन्स होतो. आणि अशा वेळेस मी जर म्हणलं तुम्हाला ब्राईट बँडची कंडिशन, ब्राईट बँडची कंडिशन काय असते, तर पाथ डिफरन्स एन लॅम्बडा असते. आणि डार्क बँड असेल तर त्याची कंडिशन काय असते? तर त्याची कंडिशन असते पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2n - 1 × λ/2 असते. झालं एक गणित. आता मी दुसरं गणित लावतो इथं, बघा विचार करून. दोन सोर्सेस आहेत, दोघही कोहेरंट आहेत, बट दे आर इन अपोजिट फेज. काय झालं? दोन्ही सोर्सेस आहेत, दोघही कसे आहेत? कोहेरंट आहेत. कोहेरंट आहेत म्हणजे त्यांच्यातला फेज डिफरन्स कसा आहे? कॉन्स्टंट आहे. कितीचा आहे? 180 डिग्रीचा आहे. म्हणजे 180 डिग्री म्हणजे काय? याच्यातून क्रेस्ट बाहेर पडली, याच्यातून ट्रफ बाहेर पडली, याची क्रेस्ट पोचली तर याची ट्रफ पोचली. क्रेस्ट मध्ये कोण मिसळलं बाळांनो? ट्रफ. काय तयार होईल? डार्क बँड. क्रेस्ट मध्ये क्रेस्ट मिसळली, ट्रफ मध्ये ट्रफ मिसळली, काय तयार होईल? ब्राईट बँड. पण क्रेस्ट मध्ये ट्रफ मिसळली, ट्रफ मध्ये क्रेस्ट मिसळली तर डार्क बँड. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी याची क्रेस्ट निघाली, याची ट्रफ निघाली, मिक्स झाले, तर इथं डार्क बँड तयार झाला. थोड्या वेळानं ह्या क्रेस्टच्या ऐवजी इथं ट्रफ निघेल आणि इथल्या ट्रफच्या ऐवजी क्रेस्ट निघेल, याची ट्रफ इथं आली,
याची क्रेस्ट इथं आली, परत डार्क बँड आले. थोड्या वेळानं आता याची क्रेस्ट आली, याची ट्रफ आली, परत इथं डार्क बँड असेल. म्हणजे सेंटरला ब्राईट बँड तयार होईल का? नाही. ज्या ज्या वेळेस दोन सोर्सेस कोहेरंट आहेत पण दे आर इन अपोजिट फेज, किंवा त्यांच्या मधला फेज डिफरन्स 180 degrees असेल, तर त्या ठिकाणी CBB किंवा सेंट्रल ब्राईट बँड तयार होत नाही, तर त्या ठिकाणी CDB तयार होतो, किंवा त्यालाच वी कॉल इट एज सेंट्रल डार्क बँड. आणि जेव्हा सेंट्रल डार्क बँड तयार होतो, तर ब्राईट बँडची कंडिशन कुणाला जाते? डार्क बँडला जाते. आणि डार्क बँडची कंडिशन कुणाला येते? ब्राईट बँडला येते. म्हणून आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये कोहेरंटसाठी दोन गोष्टी माहीत पाहिजेत. पहिला गोष्ट परत एकदा रिपीट करतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. सोर्सेस कसे पाहिजेत? दोन्ही कोहेरंट पाहिजेत. कोहेरंट को सोर्सेस म्हणणार कुणाला? जे सोर्सेस लाईट वेव्ज एमिट करतात. कसे? विथ झिरो ऑर कॉन्स्टंट फेज डिफरन्स. मी त्यातला पहिल्यांदा झिरो फेज डिफरन्स घेतला. झिरो फेज डिफरन्स घेतो याचा अर्थ याची क्रेस्ट याची क्रेस्ट, याची ट्रफ याची ट्रफ. ब्राईट बँड म्हणजे सेंटरला ब्राईट बँड असेल. सेंटरला ब्राईट बँड असताना ही कंडिशन ब्राईट बँडची झाली, तर ही कंडिशन त्या ठिकाणी डार्क बँडची झाली. आता त्याच्यानंतर त्यानं म्हणतो की कोहेरंट सोर्सेस त्यांना ही म्हणतात ज्यांच्या मधला फेज डिफरन्स कॉन्स्टंट असतो. तुम्ही म्हणाल की सर मग 90 घ्यायला काय हरकत आहे? मी म्हणतो बाळानो 90 घेता येते. हो 90 घ्यायचं म्हणजे काय एक्झॅक्टली? अर्धी क्रेस्ट ह्याची आली. अर्धी किती अवघड वरती विचार करणं. आपल्याला एकाची क्रेस्ट आणि दुसऱ्याची ट्रफ म्हणलं की कळत नाही. आणि जर मी म्हटलं याची सुरुवातीची निघालेली अर्धी क्रेस्ट आली, याची संपणारी अर्धी क्रेस्ट आली, बिचारे वयाच्या साठीला तुमचे जेवढे केस शिल्लक राहतील ते आत्ता गायब होऊन जातील. त्यामुळे ते गायब करण्याचा मूड नाही. म्हणून द बेस्ट एक्झाम्पल इज 180 degrees. समजण्यासाठी 180 degreesचा कॉन्स्टंट फेज डिफरन्स आपण विचार करू. 180 म्हणजे अपोजिट. एकाची क्रेस्ट दुसऱ्याची ट्रफ, पहिल्याची ट्रफ दुसऱ्याची क्रेस्ट, असा विचार करायचा सगळ्यात सोपा. हां, काय केलं? याची क्रेस्ट याचा ट्रफ, डार्क बँड तयार होईल इथं. याचा ट्रफ याची क्रेस्ट, आता ही डार्क बँड तयार होईल. म्हणजे याचा अर्थ इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो का? यस मिळतो. मात्र पूर्वी कसा होता? सेंट्रल ब्राईट बँड होता. आता काय होईल? सेंट्रल डार्क बँड तयार होईल. म्हणून त्या ठिकाणी डार्क बँडसाठी ही कंडिशन असेल, तर ब्राईट बँडसाठी ही कंडिशन होईल. कंडिशन्स काय व्हायला चालू होतील? रिव्हर्स व्हायला चालू होतील. हे आपण पाहिलं. जर कोहेरंट असते तर, आता कोहेरंट जर नसते तर इमॅजिन हां सोर्सेस कोहेरंट नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ यावेळेस मी पाहिले इकडचा क्रेस्ट आहे, इकडचा क्रेस्ट आहे, इथं ब्राईट बँड आहे. थोड्या वेळानं पाहिलं इथला ट्रफ चालू आहे, इथला क्रेस्टच आहे, इथं या ब्राईटच्या ठिकाणी डार्क आला. थोड्या वेळानं पाहिलं याचा क्रेस्ट चालू आहे, याचा ट्रफ आहे, परत डार्क बँडच राहिला. थोड्या वेळानं पाहिलं याचा ट्रफ चालू आहे, याचाही ट्रफ चालू आहे, परत ब्राईट बँड आला. म्हणजे जिथं ब्राईट होता तिथं डार्क येईल, डार्क होता तिथं ब्राईट होईल. असं जर होत असेल तर तो इंटरफेरन्स पॅटर्न काय कळत असेल? पळत असेल. म्हणजे द टू सोर्सेस आर नॉट कोहेरंट इन अ नेचर, देन द इंटरफेरन्स पॅटर्न इज रनिंग इन अ नेचर ऑर. आणि ते जर खूप लवकर लवकर जर होत असेल तर काहीच दिसणार नाही. कारण काय? ड्यू टू परसिस्टन्स ऑफ आय. आपल्या डोळ्याच्या पटलावर प्रतिमा काही कालावधीसाठी, पिक्चर काही कालावधीसाठी राहतो. समजा आता ब्राईट बँड आहे आणि एका सेकंदामध्ये 500 वेळेस ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क झालं, कळेल का तुम्हाला काही? काय आहे कळणार नाही. उगदे याकडे बघताल अरे ब्राईट आहे, सुंदर आहे म्हणणार. कधी डार्क झालं होतं, कधी ब्राईट झालं होतं तेही माहीत नाही आपल्याला. म्हणजे याचा अर्थ
एक तर तो इंटरफेरन्स पॅटर्न रनिंग इन अ नेचर असेल किंवा ड्यू टू परसिस्टन्स ऑफ आय नो इंटरफेरन्स पॅटर्न इज ऑब्झर्व. आता लक्षात घ्या, मी ठरवलं की वर्गामध्ये तुम्हाला हा इंटरफेरन्सचा एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट करायचा. मग डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी मला पहिल्यांदा काय लागतील, दोन कोहेरंट सोर्सेस लागतील. मग दोन कोहेरंट सोर्सेस आणण्यासाठी मी गेलो बँगलोरला. देर इज अ फिलिप्स कंपनी, बल्ब बनवते ना. फिलिप्स कंपनीला आत जाताना सांगितलं मला एकाच बॅचचे, एकाच पद्धतीचे, एकाच मटेरियल पासून एकदाच तयार झालेले दोन बल्ब पाहिजेत. ओके, त्यानं शेजारचे दोन बल्ब काढला आणि दिला मला, मॅन्युफॅक्चर झालेले, हे आत्ताच तयार झाले साहेब, म्हटलं नवे नवे आहेत. त्या दोघांना मी घेऊन आलो, त्या दोन्ही बल्बला मी घेऊन आलो. एस वनच्या सॉकेटमध्ये बसवलं, एकाला एस टूच्या सॉकेटमध्ये बसवलं आणि त्या दोघांना ऑन केलं आणि समोर पडदा लावला आणि तुम्हाला म्हणेल की आता इंटरफेरन्स पॅटर्न बघा दिसेल का. आपला प्रॉब्लेम एक आहे की आपण पाठ करतो टू सेपरेट सोर्सेस कॅन नेव्हर बी कोहेरंट इन अ नेचर का. अरे कशामुळं, तुमची जबरदस्ती आहे का? नाही नाही, ते पुस्तकात वाक्य आहे की ओसर तसलं. अरे म्हणजे काय त्या वाक्याचा अर्थ काय? दोन डिफरंट सोर्सेस कोहेरंट असू शकत नाहीत. का बरं असू शकत नाहीत? कारण काय त्याच्या मागची? त्याच्या मागची कारणं शोधायची असतील तर सगळ्यात पहिल्यांदा तो बल्ब ज्यावेळेस तुम्ही सॉकेटमध्ये लावता त्या बल्बातून प्रकाश कधी बाहेर आला आणि कसा बाहेर आला याच्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला? बल्बातून प्रकाश कसा येतो बाळानं बाहेर? हां, येस. बल्बातून प्रकाश बाहेर कसा येतो? लहानपणापासून बघतो राह, त्याला कसा येतो माहित नाही की नाही? गंमत, सगळ्यात मोठी गंमत आहे की बल्बातून प्रकाश बाहेर कसा येतो. कुठलाही बल्ब असो त्या बल्बमध्ये फिलामेंट असते, फिलामेंटमधून करंट फ्लो असतो आणि करंट फ्लो झाल्यामुळे हीट एनर्जी जनरेट होते. ती हीट एनर्जी त्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या फिलामेंटमधल्या ॲटॉमिक स्ट्रक्चरवर इफेक्ट टाकत असते. कुठलंही ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी सेंटरला न्यूक्लियस आहे, त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स फिरतात आणि इलेक्ट्रॉन तर डिफरंट ऑर्बिट्समध्ये फिरतात. इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरेल, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरेल, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरेल, चौथ्या ऑर्बिटमध्ये फिरेल. जस जस तो आउटर ऑर्बिटमध्ये जातो तर जाण्यासाठी त्याला एनर्जी जास्त लागते. म्हणजे आतल्या ऑर्बिटची एनर्जी सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा बाहेरच्या ऑर्बिटची जास्त, त्याच्यापेक्षा बाहेरच्या ऑर्बिटची जास्त, त्याच्यापेक्षा बाहेरच्या ऑर्बिटची जास्त. सगळ्यात आतलं ऑर्बिट जर तुम्ही विचारात जर घेतलं तर त्याची एनर्जी असते -13.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. दुसऱ्या ऑर्बिटची असते -3.4, त्याच्यानंतर वगैरे 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 अशी एनर्जी त्या ठिकाणी हे होत जाते. आता तुम्ही म्हणाल की आतमध्ये -13.4 आहे, बाहेर -3.4 आहे. -13 आणि -3 मोठा कोण? -3. म्हणजे याचा अर्थ जसजसं आउटर ऑर्बिटमध्ये जातात तसतशी एनर्जी काय होत जाते? वाढत जाते. तर हे जे फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात ही तुमची जनरेट झालेली हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर हे इलेक्ट्रॉन इनर ऑर्बिटमधून आउटर ऑर्बिटमध्ये जातात. यालाच यू कॉल इट ॲज एक्साइटेड स्टेट. तुमच्या केमिस्ट्रीमध्ये यू कॉल इट ॲज एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन फ्रॉम इनर ऑर्बिट आर ट्रान्समिटेड टू द आउटर ऑर्बिट. तुमचीही एक्साइटेड स्टेट स्टेबल असते का? बिलकुल नाही. इट इज अनस्टेबल इन अ नेचर. म्हणून तो इलेक्ट्रॉन जास्त वेळ त्या वरच्या किंवा बाहेरच्या ऑर्बिटमध्ये राहू शकत नाही आणि तो परत जंप मारतो आतल्या ऑर्बिटमध्ये.
जंप मारताना तो त्या ठिकाणी एनर्जी बाहेर टाकतो, ती एनर्जी किती असते तर तुमच्या दोन ऑर्बिटच्या एनर्जीच्या डिफरन्स इतकी एनर्जी तो त्या ठिकाणी टाकतो. अँड दॅट एनर्जी अकॉर्डिंग टू प्लँक्स क्वांटम थेरी इज किती असते, एच न्यू आर एच सी डिवाइडेड बाय लॅम्बडा. एवढी एनर्जी तो बाहेर टाकतो. आता इलेक्ट्रॉन शक्यता आहे बाहेरच्या ऑर्बिटमधून पहिल्यामध्ये जंप मारत असेल, किंवा बाहेरच्या मधून दुसऱ्यात मारत असेल, किंवा तिसऱ्यात मारत असेल, किंवा चौथ्यात, किंवा पाचव्यात, किंवा सहाव्यात, कुठेतरी मारत असेल जंप. ज्या ज्या वेळेस इलेक्ट्रॉन आउटर ऑर्बिटमधून इनर ऑर्बिटच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये जंप मारत असेल तर एक पर्टिक्युलर वेव्हलेंथची एनर्जी तो बाहेर टाकतो. मग तो पहिल्या ऑर्बिटमध्ये जंप कुठून मारेल, दुसऱ्यातून मारेल, तिसऱ्यातून मारेल, चौथ्यातून मारेल, पाचव्यातून मारेल, सहाव्यातून मारेल, कुठूनही मारू शकेल तो. पण ज्यावेळेस तो जंप मारतो ए फिक्स व्हॅल्यू ऑफ एनर्जी इज एमिटेड और फिक्स वेवलेंथ इज एमिटेड. आणि त्या वेवलेंथची जी काही सिरीज असते त्या सिरीजला वी कॉल इट एज लेमन सिरीज. म्हणजे व्हेनेवर इलेक्ट्रॉन इज ट्रान्समिटेड टू द फर्स्ट ऑर्बिट अँड द वेवलेंथ विच वी अचीव आर कॉल्ड ॲज लेमन सिरीजच्या वेवलेंथ आपण त्यांना म्हणतो. पण तोच जर इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये जंप मारत असेल तर तयार होणारी जी काही सिरीज आहे त्या सिरीजला वी कॉल इट ॲज बाल्मर सिरीज. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप मारत असेल तर वी कॉल इट ॲज पाश्चन सिरीज. चौथ्यामध्ये ब्रॅकेट, पाचव्यामध्ये ओफन. झाले होते ना, लाज वाटते जीवाला हरमखोरांनो, केमिस्ट्रीत झालं होतं हे. हा आता मी पुढचं वाक्य म्हणतो. आता ह्या बाहेर पडणाऱ्या वेवलेंथ, समजा मी या लेमन सिरीजची वेवलेंथ, बाल्मरची सगळी वेवलेंथ माझ्या हातात घेतली आणि तुमच्यावर फेकली आणि सगळ्या वेवलेंथ तुमच्या डोळ्यात गेल्या, तुम्हाला फक्त आणि फक्त बाल्मर सिरीजच्या वेवलेंथ दिसतात. बिकॉज इट इज व्हिजिबल स्पेक्ट्रम. कारण त्या व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये असतात म्हणून फक्त तुम्हाला कुठली सिरीज दिसते, बाल्मर सिरीज दिसते. तुम्हाला कुठले रंग जास्तीत जास्त, व्हायलेट टू रेड, ह्याच्या पलीकडे काही दिसत नाही तुम्हाला. म्हणजे ही सिरीज आहे तुमची 3500 अँगस्ट्रॉम मिनिट ते 7000 अँगस्ट्रॉम मिनिट ही तुमची रेंज आहे ज्याला व्हिजिबल वेवलेंथ रेंज असं म्हणतात. मग आता प्रकाश दिसतो म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी त्याच्यातले ऍटम पाहिजे तसल्या वेवलेंथ बाहेर टाकू लागले सध्या. पण आपण पाहू कुठल्या शकतो, फक्त त्या बाल्मर सिरीजच्या फक्त आपल्याला दिसत असतात. आता आलं का लक्षात, आता दोन बल्ब जर मी इथं ते आणून बसवले असतील आणि दोघांना सेम फेज मध्ये जर ठेवायचं असेल तर दोघातून सेम लाईट बाहेर पडली पाहिजे. समजा पहिल्या बल्ब मधला इकडच्या कोपऱ्यातला पाचवा इलेक्ट्रॉन जर चौथ्या ऑर्बिट मध्ये गेला, मला पटकन तो दुसऱ्या बल्बालाही म्हणावं लागेल ना, हे तुझ्या कोपऱ्यातला ते पाचव्या इलेक्ट्रॉन जाऊ दे बरोबर, हा दोघं मिळून जंप मारा. एकदाच दोघांनी जंप मारली, एकच साईड लाईट बाहेर येईल. हा देन इट इज कोहेरंट. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर हातामध्ये छडी घेऊन जर उभा राहत असाल, हा खालच्या टोकापासून पहिला दुसरा तिसरा बारावा 1,200,000 हे सगळे ॲटम त्याच्यामधल्या तिसऱ्या ऑर्बिटमधल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक जंप मारावर चौथ्या ऑर्बिटमध्ये खडक मारली, 1 2 3 जंप दुसऱ्यात, सगळ्यांनी दुसऱ्यात मारली, तर बाहेर आलेली लाईट कशी असेल, कोहेरंट असेल. पण तुमच्या मनावर हे इलेक्ट्रॉन जंपिंग करतात का, नाही. आता इकडचे 10-15 मारत असेल, तिकडचे 5-25 मारत असतील, म्हणून त्यांच्या बाहेर पडणाऱ्या लाईट एकमेकासारख्या कधीच नसतील. म्हणून टू डिफरंट सोर्सेस कॅन नेव्हर बी कोहेरंट इन अ नेचर. कारण त्याच्यामधून इलेक्ट्रॉनच्या ट्रान्झिशनमुळे बाहेर पडणारी लाईट इज अनकंट्रोलेबल इन अ नेचर. तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही त्याला, ते पाहिजे तसे जंप मारतात. आता याची जम्पिंगची लायकी कशी असते माहित आहे का, ही जम्पिंग सारखी असते. किती वेळासाठी,
10^-8 पर सेकंद, म्हणजे एका सेकंदात त्यांचा फेज कितीदा बदलतो, 10^8 सेकंद, 10^8 एवढ्याने बदलतो. आता 10^8 म्हणजे विचार करा, 10^5 म्हणजे लाख, 7वा घात म्हणजे कोटी, 8वा म्हणजे दशकोटी, 10 crore, म्हणजे एका सेकंदामध्ये तुमचा फेज 10 crore टाइम बदलतो. मग कसा काय कोहेरंट राहील तो? म्हणून दोन सेपरेट सोर्सेस कॅन नेव्हर बी कोहेरंट इन नेचर. म्हणून तुम्हाला दोन सोर्सेस कोहेरंट करण्यासाठी दीज टू सोर्सेस मस्ट बी डिराइव्ड फ्रॉम काय असले पाहिजेत, सिंगल सोर्स. एका सिंगल सोर्स पासून हे दोन सोर्सेस तुम्ही काय केले पाहिजे, तयार केले पाहिजेत. म्हणजे हे दोन सोर्सेस वेगवेगळे सोर्सेस नाही आहेत, हे ऍक्च्युली एका सोर्स मधलीच लाईट अशी 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 येते, याच्यावरही पडते आणि याच्यावरही पडते, म्हणून हाही चमकतो आणि हाही चमकतो. म्हणजे एका सोर्स मुळे किती सोर्स तयार झाले, दोन. असं त्या ठिकाणी तुम्हाला ते तयार करावं लागतं, आणि असं जर तुम्ही तयार केलं तर ते दोन सोर्सेस काय होऊ शकतात, कोहेरंट होऊ शकतात, अन्यथा होत नाहीत. म्हणजे कोहेरंट बद्दल एवढं रामायण आपल्याला माहीत पाहिजे नुसतं एका शब्दासाठी. आता लक्षात घ्या, मग कोहेरंट सोर्सेस तयार करता येतात तुम्ही केलेत बाय इन यंग्स एक्सपेरिमेंट. दोन खपट ठेवलेत, एका खपटावर पिन होल एस आहे, दुसऱ्या खपटावर पिन होल S1 आणि S2 आहे. S पासून ते दोघं कसे आहेत, इक्विडिस्टंट आहेत, म्हणून त्या ठिकाणी S पासून पडणारी लाईन सेम फेज मध्ये S1 S2 वर पडते, म्हणून S1 S2 कसे असतात, कोहेरंट तयार होतात. म्हणून यंग्स एक्सपेरिमेंट त्याचं एक्झाम्पल आहे. दुसरं आहे तुमचं बाय प्रिझम एक्सपेरिमेंट. बाय प्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये तुमची रिफ्रॅक्टिंग एज तुम्ही त्याला पॅरलल करता, म्हणून दोन फेजवर लाईट सेम पडते, त्याचा आपण डिटेलमध्ये पाहूत. तीन प्रकारे तुम्हाला करता येतात, बाय मेकिंग यूज ऑफ यंग्स एक्सपेरिमेंट, बाय मेकिंग यूज ऑफ बाय प्रिझम एक्सपेरिमेंट, और मेकिंग यूज ऑफ लॉइड्स मिरर एक्सपेरिमेंट, जो आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण हे तीन प्रकारे आपल्याला करता येतात. म्हणून पुढचा पॉइंट, पहिला पॉइंट आता ऍड करा, द टू सोर्सेस मस्ट बी, पहिली कंडिशन, द टू सोर्सेस मस्ट कोहेरंट इन नेचर. आता ह्याच्याबद्दल खाली माहिती लिहित जाऊ. जी कंडिशन झाली, या कंडिशन बद्दल आपण खाली इन्फॉर्मेशन देऊ. द टू सोर्सेस आर सेड टू बी कोहेरंट इन नेचर इफ दे एमिट लाइट वेव्स विथ झिरो और कॉन्स्टंट फेज डिफरन्स. खाली लिहा, केस वेन द फेज डिफरन्स इज झिरो ऑन द स्क्रीन देअर एक्झिस्ट सेंट्रल ब्राईट बँड किंवा CBB सराउंडेड बाय ब्राईट अँड डार्क बँड्स. केस टू, इफ द टू सोर्सेस emit light waves with constant phase difference of 180 degrees, 180 degrees म्हणजे opposite phase, right? Constant phase difference of 180 degrees, then on the screen there exists, काय दिसेल तिथं, there exists central dark band and the conditions for bright and dark bands are exchanged, म्हणजे चेंज होतात, ब्राईट ची डार्क ला जाते, डार्क ला डार्क ची ब्राईट ला येते, आर एक्सचेंज्ड. ह्या केस 1 आणि केस 2 झाल्या. आता खाली लिहा त्याच्यानंतर, आता केस 3 नाही, नवा पॉइंट. If the two sources are not coherent in nature, then
the phase difference between the two light waves continuously changes, due to which the interference pattern is running in nature, or due to persistence of eye, no interference pattern is observed. No interference pattern is observed. Puts a point. Two different sources can never be coherent in nature because the phase difference between them remains constant for the duration to the power minus 8 seconds, or their phase changes 10 to the power plus 8 times per second. Hence, no IP, kiwa interference pattern, tela short form me IP manto, or no IP is observed. Emle don different sources kadhis tumhala deu shakat nahi te interference pattern. Pudcha point, to obtain two coherent sources, comma, they must be derived from a single source. Khalila example. Example madhe pahila example gya Young's experiment. Dusra example gya by a prism experiment. And tisra example gya Lloyd's, Lloyd. Lloyd's mirror experiment. त्याच्यातले दोन एक्सपेरिमेंट तर आपल्याला करायचे आहेत. कुठले कुठले? यंग्स एक्सपेरिमेंट आणि बाय प्रिझम एक्सपेरिमेंट. आता हे झालं पहिलं झालं. आता दुसरं कंडिशन लक्षात घ्या. सेकंड कंडिशन तो त्या ठिकाणी म्हणतोय की जे काही दोन सोर्सेस आहेत, दीज टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक इन नेचर. आता मोनोक्रोमॅटिक म्हणल्याबरोबर त्याला त्याचं कॉन्ट्रडिक्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. मोनो या शब्दाचा अर्थ सिंगल, त्याच्यानंतर क्रोमॅटिक किंवा वेवलेंथ. मोनोक्रोमॅटिक इन नेचर किंवा सिंगल वेवलेंथ और सेम कलर. आता जर त्या ठिकाणी ते मोनोक्रोमॅटिक असतील म्हणजे याचा अर्थ याची 5610 असेल पहिल्याची वेवलेंथ, तर दुसऱ्याची देखील वेवलेंथ किती पाहिजे? 5610 पाहिजे. आता जर त्या ठिकाणी मोनोक्रोमॅटिक जर नसतील तर, जर नसतील तर काय होऊ शकेल? एकाची वेवलेंथ आहे 5610, सिंगलच वेवलेंथ आहे त्या सोर्सची. दुसऱ्याची सिंगल आहे मात्र आहे त्याची 5620, याची 5610 आहे तर याची 5620 आहे. दोघांच्या सिंगल सिंगल आहेत मात्र कसे आहेत? डिफरंट आहेत. हे मोनो आहेत मात्र क्रोमॅटिक नाही आहेत, सेम वेवलेंथ नाही आहेत त्यांच्या. मग हा एक प्रकार झाला. आता मोनोक्रोमॅटिक नाहीत म्हणजे काय? पॉलिक्रोमॅटिक आहेत. म्हणजे याच्यामध्ये 3500 वाला एक आहे, 4000 वाला एक आहे, 4500 वाला एक आहे, 5000 वाला एक आहे, 5500 वाला. अच्छा, एवढे मोठे वेवलेंथ आहेत का? हो, पहिल्या सोर्समध्ये 5-6 वेवलेंथ आहेत. दुसरा सोर्स घेतला त्याच्यातही 3500 वाला आहे, 4000 वाला आहे, 4500 वालाही आहे, 5 वाला आहे, 5500 वाला, ह्याच्यातही 5-6 वेवलेंथ आहेत. म्हणजे ह्याच्यात 5-6 वेवलेंथ, ह्याच्यात 5-6 वेवलेंथ, म्हणजे याचा अर्थ हे सोर्सेस कसे झाले? पॉलिक्रोमॅटिक. आता लॉजिक आलं पॉलिक्रोमॅटिक काय म्हणजे काय. मोनोक्रोमॅटिक नसणे त्याचे दोन अर्थ होतात. सिंगल वेवलेंथ आहे मात्र डिफरंट कलर आहे, किंवा पॉलिक्रोमॅटिक आहे म्हणजे नंबर ऑफ वेवलेंथ ह्याच्यातही जास्त आहेत आणि ह्याच्यातही जास्त आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांनी म्हणलेली कंडिशन काय? द टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक इन नेचर. मग आता खाली वाक्य काय लिहावं लागेल आपल्याला? द सोर्सेस आर सेड टू बी मोनोक्रोमॅटिक इफ दे पजेस द लाईट वेव्ज ऑफ सिंगल वेवलेंथ अँड सेम कलर. सेम कलरच्या सिंगल वेवलेंथच्या लाईट पाहिजे.
लाल रंगाचे वेगवेगळे प्रकार असतात. तू असं काय करता, लाल मध्ये वेगवेगळे प्रकार असतात आणि हे पर्टिक्युलरली लेडीजना चांगलं माहित आहे. तो लाल नाही हो तो लाल, तो गुलाबी नाही हो तो गुलाबी, म्हणजे ते गुलाबीमधले 10 रंग त्यांना माहीत असतात कुठले कुठले शेड आहेत. म्हणजे शेड बदलला की काय बदलते, वेवलेंथ बदलते. सिंगल वेवलेंथ मात्र डिफरंट कलर असे नसावेत. आता जर सोर्सेस मोनोक्रोमॅटिक जर नसतील, याचा अर्थ सिंगल वेवलेंथ असतील, डिफरंट कलर असतील, एकाची वेवलेंथ कमी दुसऱ्याची वेवलेंथ जास्त, म्हणून काही क्षणापूर्वी ते मिक्स होताना क्रेस्टमध्ये होतील तर पुढच्या क्षणाला क्रेस्ट आणि ट्रफ होतील. का? अंतर सारखा, एकाला जास्त वेळ लागतो एकाला कमी वेळ लागतो. असं जर होत असेल तर तीच अवस्था त्याची होईल. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी आता ब्राईट आहे, नंतर डार्क होईल, परत ब्राईट होईल, परत डार्क होईल, म्हणजेच इंटरफेरन्स पॅटर्न परत काय झाला, रनिंग. म्हणजे सोर्सेस कसे आहेत, नॉन कोहेरंट झाले. आता जर पॉलिक्रोमॅटिक जर असतील तर, म्हणजे ह्याच्यात 4-5 कलर, ह्याच्यात 4-5 कलर, किंवा आपण धरू त्याच्यात 7 कलर आहेत, त्याच्यातही 7 कलर आहे, त्यात विबजॉर आहे, ह्याच्यातही विबजॉर आहे, सगळ्याच्या वेवलेंथ मात्र आयडेंटिकल आहेत. व्हायलेट व्हायलेट म्हणतो आपण दोस्ती करू तर आपला आपला इंटरफेरन्स पॅटर्न बनवू. येलो म्हणतो नाही नाही आपला आपला, तू येलो मी येलो एकत्र येऊ तर आपला बनवू. रेड वाला म्हणतो नाही नाही त्यांचा त्यांनी काय काय करणार, आपला आपला बनवू. म्हणजे वेगवेगळे कलर आपापला इंटरफेरन्स पॅटर्न फॉर्म करायचा प्रयत्न करतात आणि सगळे इंटरफेरन्स पॅटर्न एकमेकावर काय होतात, ओव्हरलॅप होतात. आणि ओव्हरलॅप झाल्यामुळे तुम्हाला सगळ्यात शेवटी तिथं दिसतं काय, सेंट्रल ब्राईट बँड दिसतो, बट इट इज सराउंडेड बाय कलर्ड बँड्स. का बर? कारण यंग्स एक्सपेरिमेंट. कारण यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये काय वापरली आहे, सनलाइट वापरलेली आहे, सूर्यप्रकाश वापरला होता. तिथं सनलाइट मध्ये किती कलर असतात, 7. म्हणजे सोर्स कुठला आहे, पॉलिक्रोमॅटिक. मग यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही लिहिलेलं असेल की यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये काही मॉडिफिकेशन्स कराव्या लागतात. किती कराव्या लागतात, तर 2 कराव्या लागतात. कुठल्या कुठल्या कराव्या लागतात, द पॉलिक सनलाइट इज रिप्लेस्ड बाय मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट, आणि दुसरी द पिन होल्स आर बिंग रिप्लेस्ड बाय ॲडजस्टेबल स्लिट्स. नेक्स्ट सेकंड पॉइंट, सेकंड कंडिशन, द टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक इन नेचर. खाली त्याच्याबद्दल माहिती लिहा. ही झाली कंडिशन, खाली लिहा आता, द सोर्सेस आर सेड टू बी मोनोक्रोमॅटिक इफ दे एमिट लाइट वेव्स, लाइट वेव्स ऑफ सिंगल वेवलेंथ अँड सेम कलर. पुढचा पॉइंट, इफ द सोर्सेस आर नॉट मोनोक्रोमॅटिक कॉमा दे मे एमिट लाइट वेव्स ऑफ सिंगल वेवलेंथ बट डिफरंट कलर, ड्यू टू विच द सोर्सेस बिकम नॉन कोहेरंट, हँड रनिंग आय पी ऑर नो आय पी, किंवा इंटरफेरन्स पॅटर्नच मिळत नाही, ऑर नो आय पी इज ऑब्झर्व्ड. त्याच्यानंतर पुढचं, इफ द टू सोर्सेस, त्याच्यातलाच नेक्स्ट पॉइंट, इफ द टू सोर्सेस आर पॉलिक्रोमॅटिक, किंवा ब्रॅकेटमध्ये त्याच्याबद्दल लिहिलं मल्टी कलर ब्रॅकेट कम्प्लीट इन अ नेचर, देन ईच कलर ट्राय टू प्रोड्यूस इट्स ओन आय पी, स्वतःचा इंटरफेरन्स पॅटर्न तयार करायचा प्रयत्न करतो, इट्स ओन आय पी विच ओव्हरलॅप्स अँड ड्यू टू विच द आय पी कन्सिस्ट ऑफ सेंट्रल ब्राईट बँड सराउंडेड बाय कलर्ड बँड्स. आज या ठिकाणी